पेट्रोल पंपावर बँकांचं कार्ड स्वीकारणार नाही आहे. रात्रीपासून बँक कार्ड न स्वीकारण्याचा निर्णय पेट्रोल डीलर असोसिएशनने घेतलाय. HDFC कडून POS मशीनवर 1 रुपया शुल्क आकारणी करण्याचा बँकेने निर्णय घेतलाय आणि याचा निषेध म्हणून पेट्रोल डीलर असोसिएशनने कार्डद्वारे पेमेंट न स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. 1% शुल्क आकारण्याचा HDFC बँकेने निर्णय घेतल्यामुळे आता पेट्रोल पंपावरती बँकेचं कार्ड स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता पेट्रोल भरायला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल डीलर असोसिएशननी हा निर्णय अंमलात आणण्याचं ठरवलंय. ते कोणत्याही बँकेच्या कार्डवरून पैसे स्वीकारणार नाहीयेत. HDFC च्या POS मशीनवरती 1% शुल्क आकारण्याचा निर्णय HDFC बँकेनं घेतल्यामुळे पेट्रोल डीलर असोसिएशननी कोणत्याही बँकेचं कार्ड स्वीकारणार नसल्याचं ठरवलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.